नमस्कार मित्रांनो, भात लागवडीची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी यांत्रिकीकरण करावं. ह्या पद्धतीमध्ये यांत्रिक पद्धतीने भात लागवड कशा पद्धतीने करायची ते आज आपण पाहणार आहोत. यांत्रिक पद्धतीने भात लागवड हा विषय नवीन नाही आहे, हा विषय तसा जुनाच आहे. परंतु कालांतराने जी काय त्याची प्रगती व्हायला पाहिजे होती त्याच्यामध्ये जी काय त्याच्यामागची कारणं काय आहे ती आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ती पद्धत कशी उपयुक्त ठरेल, लागवडीची जी काय पद्धत आहे प्रोसेस कशी काय ती आपण आज ह्या भागामध्ये पाहणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत आमचे मित्र श्री हेमंत अधिकारी, हे आपल्याला याविषयी पूर्ण आज माहिती सांगणार आहेत. ह्या यांत्रिक पद्धतीने लागवड कशी करायची ते आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, मी हेमंत अधिकारी, कृषी सहाय्यक म्हणून पालघर येथे कार्यरत आहे. ह्या पालघरमध्ये एडवन किंवा जातीवर ह्या परिसरामध्ये माझं काम चालतं. मला आधी सांगा, आपण जी पारंपरिक भात शेती लागवड करतो त्याच्यामध्ये आणि यंत्राने भात लागवड करण्यामध्ये काय फरक आहे? आणि पारंपरिक पद्धतीने आज शेतकरी थोडेसे कंटाळलेले आहेत किंवा भात शेती परवडत नाही असं म्हणतात, तर त्याचं कारण काय असेल ते तुम्हाला काय वाटते? ह्या पद्धतीमध्ये जर पारंपरिक पद्धतीचा विचार केला तर आपल्याला मजुरीवरचा जो खर्च आहे तो 63% खर्च निव्वळ मजुरीवर लागतो. आणि त्यामुळं आपल्याला पारंपरिक पद्धतीने लागणारे जे मजूर आहेत ते अगदी वेळेत पाहिजे, त्यावेळेस उपलब्ध होत नाहीत. आणि त्यामुळं शेतकऱ्याचं कसं आहे, मानसिक खूप संतुलन हे झालेलं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ही शेती वाचवणं हे नवीन शेतकऱ्यांचं काम आहे, त्याकरता नवीन पद्धती आपल्याला अवलंबायला पाहिजेत. त्याकरता मी खूप विचार केला आणि त्यानंतर यांत्रिक पद्धतीचा विचार करून आणि स्वतः हे मशीनचा वापर केलेला आहे. आपण पालघर जिल्ह्यामध्ये ह्यावर्षी काही गावं निवडलेली आहेत आणि तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हाधीश कृषी अधिकारी पालघर यांच्यामार्फत काही गावांमध्ये आपण यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचे काही डेमो घेत आहोत. तर ही यांत्रिक पद्धतीने भात लागवडीसाठी शेतकऱ्यांनी अवलंब करावा यासाठी कशा पद्धतीने रोपवाटिका तयार करावी याविषयी थोडी माहिती सांगा. रोपवाटिका तयार करत असताना आपल्याला सर्वात प्रथम माती चाळून घेणं गरजेचं आहे आणि हे काम आपल्याला पूर्वतयारीच्या हिशोबानं मे महिन्यामध्येच करून ठेवायला पाहिजे. आपण ह्यामध्ये लाल मातीचा वापर करू शकतो, काळ्या मातीचा जी चाळता येईल अशा मातीचा वापर करू शकतो. ही माती चाळल्यानंतर त्याच्यामध्ये एकाच दोन प्रमाणात, म्हणजे जर 2 गमेले माती घेतली तर 1 गमेलं शेणखत आणि त्यामध्ये 5% DAP या खताचा जर वापर केला तर रोप अतिशय चांगलं होतं. ह्याकरता प्रथम माती चाळून घेतल्यानंतर आपण ट्रे जे असतात ते ट्रे आपल्याला रेडीमेड बाजारामध्ये मिळतात, ते ट्रे 70 रुपये किंवा 60 रुपये ह्या किमतीनं मिळू शकतात. आता ह्याच्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी आम्हाला कुठं आढळल्या नाहीत, मग हे तामिळनाडू किंवा चेन्नई यासारख्या ठिकाणावर ट्रे येतात. मला सांगा, हे ट्रे एवढे महाग आहेत 70 रुपये किंवा 60 रुपये, तर ते शेतकऱ्यांना कशाप्रकारे परवडतील का नाही? हो, ह्यामध्ये आपण विचार केला तर ही 1-time इन्व्हेस्टमेंट आहे. कमीत कमी ते 10-15 वर्ष हे ट्रे चालू शकतात एकाच वेळेस आपण जर खरेदी केली तर. सरासरी हिशोब त्याचा असा होतो, 70 रुपयाप्रमाणे जर 10 वर्षाचा विचार केला तर 7 रुपये प्रति ट्रे असा प्रति एकरी येणारा खर्च आहे दरवर्षाला. 7,000 रुपयाचे 100 ट्रे आणि 1 एकरासाठी आपल्याला 100 ट्रे पुरेसे होतात, कमी लागतात. किंवा 110 पर्यंत आपण जर चुडांची संख्या भात जातीनिहाय याचा विचार केला तर 100 ते 110 किंवा 80 एवढ्या ट्रेचा वापर आपल्याला 1 एकरासाठी होतो. म्हणून हे आपल्याला 7 रुपये मला नाही वाटत की बाबा परवडणार नाहीत, हे परवडण्यासारखी गोष्ट आहे. फक्त 1-time पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट असल्यामुळं ते थोडं जड जातं. नक्कीच ट्रे हे परवडण्यासारखे आहेत, परंतु ह्या ट्रेचा आपण पुनर्वापर किंवा इतर सीझनमध्ये वापर कशा पद्धतीने करू शकतो? हे ट्रे आपल्या ह्या पालघर विभागामध्ये विचार केला तर भाजीपाला लागवडीखाली असलेले जे शेतकरी आहेत ह्याच्यामध्ये कोथिंबीर किंवा मेथी ह्यासारखी पिकं पुनर्वापर करून, म्हणजे वर्षातून 3-4 वेळा वापरून आपण त्याचा खर्च पहिल्याच वर्षी वसूलही करू शकतो. अच्छा बरं, आता आपण आलो ट्रेची माती कशा पद्धतीने तयार करावी किंवा जे पॉटिंग मिश्रण आहे हे कशा पद्धतीने तयार करावी आपण सांगितलं आहे. आता ट्रेमध्ये पेरणी कशी करायची, बियाणं कशा पद्धतीने पेरायचं किंवा त्याच्यामध्ये बी किती लागते एका ट्रेमध्ये? आपण जे सीडलर मशीन येतं, म्हणजे बी टाकण्यासाठी एक वेगळं सारख्या पद्धतीने पडण्यासाठी वेगळं मशीन येतं, त्या मशीनचा वापर करून आणि स्टँडवर ठेवून किंवा त्याच्या रोलरला फिरता येईल अशा पद्धतीने जर रचना करून लोखंडामध्ये रचना करून जर हे ट्रे भरायचा विचार केला तर ते अतिशय सारख्या पद्धतीने बी पडतं. त्याच्यामुळं आपल्याला एकसारखं बी पडल्यानंतर आपल्याला ती उगवण एकसारखी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होतोच. परंतु ह्या प्रोसिजरचा सुरुवातीपासून विचार केला तर माती चाळलेली आहे, माती चाळून झाल्यानंतर आपण ती माती 1/2 इंच फक्त पहिल्यांदा ट्रेमध्ये भरायची आहे, त्या स्टँडच्या मध्ये ठेवून ती ट्रेमध्ये भरलेली माती
त्याच्यावर बी पेरलं, मशीनच्या साह्यानं बी पेरून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण परत दुसरं जर मशीन आपल्याला अवेलेबल झालं तर मशीनच्या साह्याने म्हणा किंवा हाताने तो ट्रे पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे हे मिश्रण जे आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायला पाहिजे, एकाच दोन प्रमाणात शेणखत आणि 10% DAP. म्हणजे जर DAPचा विचार केला तर मुळं फुटण्यासाठी किंवा त्याच्या वाढीसाठी हे DAP चांगली मदत करतं, म्हणून DAPचा मी हे सांगितलेलं आहे. याऐवजी आपण दुसरंही खत त्याच्यामध्ये आपण जर का समजा चारकोल किंवा ज्याला आपण म्हणतो भाताचा तूस जाळून त्याची राख करून जर का निश्चित त्याचा फायदा होतो, चांगला त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे मुळं देखील कठीण होतील आणि पुढे जो काय आपण म्हणतो खोडकिडा वगैरे यासाठी ते येण्याची थोडंसं प्रमाण त्याचं काटकपणा त्याच्यामध्ये येऊ शकतो. बरं, मग आता हे ट्रे भरल्यानंतर त्याच्यामध्ये माती किती भरायची आहे आणि मग नंतर मग त्याची पुढची प्रोसेस कशी आहे? बियाणं पेरल्यानंतर त्याच्यावर माती किती टाकायची आहे? आपण अर्धा एक सेंटीमीटर समजा माती पहिल्यांदा टाकली तर ट्रे पूर्ण भरेपर्यंत आपल्याला पूर्ण माती टाकायची आहे. सुरुवातीला हे उगवण होत असताना पहिल्यांदा मुळाची गादी खाली तयार होते आणि त्याच्यानंतर ते रोप थोडं उशिरा येतं, पण वर आल्यानंतर ती गादीच्या ताकदीनं ते रोप चांगल्या प्रकारे हे तयार होतं. आपल्याला रोप लावत असताना ही रोपाची उंची लक्षात न घेता त्याची जी गादी आहे, मुळं आहेत, ती मुळं शेतामध्ये लावायची आहेत. त्याच्यामुळं मुळं चांगली डेव्हलप होणं गरजेचं आहे. आता हे झाल्यानंतर आपण बी पेरलं, माती टाकली, माती टाकल्यानंतर त्याच्यावर लगेच शिपून घ्यायचं आहे. पाण्यानं पूर्ण शिपायचं, स्प्रे पंपच्या साह्याने म्हणा किंवा झारीच्या साह्यानं म्हणा, आपण ते पूर्ण शिंपून झालं की एकावर एक 10 ट्रे ठेवून द्यायचे आणि त्याच्यावर पूर्ण मेन कापड टाकून आणि एक दिवस तसंच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी आपल्याला थोडंसं हे माती काढल्यानंतर लक्षात येईल त्याच्यामध्ये मुखफोड झालेली आहे. हे बी जे आपण पेरतो ते आदल्या दिवशी आपण भिजवलेलं असावं, त्यामुळं एकसारखी ह्याची रुजवण होण्यास मदत होते. एक दिवस अगोदर भिजवलेलं वेगळी अशी काय पद्धत आहे का, म्हणजे ते बी कशा पद्धतीने भिजवलं गेलं पाहिजे? बी भिजवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा मिठाच्या पाण्याची प्रक्रिया करायची, म्हणजे 3% मिठाच्या द्रावणाने द्रावणामध्ये टाकल्यानंतर वरचं बी काढून टाकलं. वरचं बी काढून टाकल्यानंतर पुन्हा 2 पाण्यामध्ये ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला कार्बन डेंजिम म्हणा किंवा बुरशीनाशकाची चोळून प्रक्रिया करायची आणि ते सावलीमध्ये वाळवायचं आहे. अशी आपल्याला हे त्याच्यावर 3% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करून आणि भिजवून प्रक्रिया केली तर अतिशय चांगलं होतं ते. अच्छा, बरं, मग ते आता बियाणा मोड आलेलं आहे, समजा तुम्ही बी पेरलं त्यानंतर त्याला मोड आले, नंतर मग त्याला हार्डनिंगसाठी बाहेर कसं काढायचं किंवा त्याला सावलीत ठेवायचं की त्याची रचना कशी असायला पाहिजे? मोकळ्या भागात ठेवलेली चालते का त्याची असं एखादी रॅक वगैरे पाहिजे का कशा पद्धतीने पाहिजे? आपण 10 ट्रे एकावर एक ठेवल्यानंतर ते एक दिवस शेडमध्येच ठेवतो. ते पूर्ण कोंब बाहेर येण्यासाठी त्याला खूप मदत होते त्याची, की बाबा एका संतुलित वातावरणामध्ये ते राहतं. त्यानंतर हे ट्रे आपण बाहेर पूर्ण उन्हामध्ये काढायचे आहेत, पण त्यावर ग्रीन नेटचा कपडा झाकून ठेवायचा आहे जेणेकरून पावसामुळं किंवा ते आलेले कोंब हे होऊ नयेत याकरता त्याला साधारण थोडीफार सावली असली तर ते पूर्ण ताकदीने बाहेर येतात. आणि नंतर फक्त आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते फार महत्त्वाचं आहे, कारण रोज सकाळ दुपार संध्याकाळ किंवा जेवढा वेळ जास्त आपल्याला पाणी देता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने ते ग्रो होणार आहे. त्याच्यावर ते शेडनेट कधी काढायचं, म्हणजे साधारण त्याचे रोप मोठी झाल्यावर किंवा त्याचे वाढ किती झाली पाहिजे रोपांची? आपली ह्याची पाती जी हिरवट रंगाची झाली, नॉर्मल हिरवट, की आपण ते लगेच काढायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपण एक दुसरा विचार करायचा आहे की ते त्याच्यामध्ये घुसल्यानंतर ते त्या नेटला चिटकून बाहेर येऊ नये, ह्या पद्धतीनं आपल्याला ती नेट काढायची. म्हणजे जर आपल्याला थोडं काढल्यानंतर लक्षात येतं की जास्त दाणे आपले त्या नेटसोबत लागून चिटकून येत आहेत तर ते आपल्याला ते लगेच काढून टाकायचे, ते लागून न देता. म्हणजे ती जी नेट आहे ती तोपर्यंतच संरक्षणाला द्यायची आहे जोपर्यंत ते वर येत नाही. ठीक आहे, बरं, आता ती रोपांची वाढ किती झाली पाहिजे लागवडीसाठी? मशीनद्वारे लागवड जर करायची असेल तर मग पुढे आता रोपांची वाढ कशी झाली? हां, साधारण ही रोपं आपण 15 दिवसात लावली तरी चालतात, पण 15 दिवसानंतर पुढं आपण 25 दिवसापर्यंत ही आपण ही रोपं लावू शकतो. परंतु साधारण 18 ते 20 दिवसाची रोपं याच्ययासाठी अतिशय उपयुक्त आहेत, कारण 18 ते 20 दिवसानंतर जर शेतामध्ये पडली तर त्याचा फुटवा लवकर होण्यास मदत येते. आणि ह्याचा फायदा असा आहे की आपण पारंपरिक पद्धतीने जेव्हा रोपं काढतो ती रोपं आपण
हाताने खेचतो, खेचून झाल्यानंतर परत जोडतो, माती काढण्यासाठी प्रयत्न करतो, पाण्यामध्ये धुतो, ती पूर्ण उघडी पडलेली असतात, उन्हामध्ये असतात, पावसामध्ये, चिखळामध्ये, कुठेही असतात, आणि हां त्यामुळे त्याला जखमा झालेल्या असतात, आणि ह्या जखमांमुळे ना विविध प्रकारचे रोग किडी त्याच्याकडं आकर्षित होतात, कारण त्याच्यातून स्रवणारा जो द्रव पदार्थ असतो त्या वासाकडं आपल्याला त्या किडी रोग हे आकर्षित होत असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये बुरशीची लागण पण होते आणि मुळीचं प्रमाणही वाढत होते. बरं, दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असं आहे की जर का ज्यावेळेला आपण उपटून काढतो त्यावेळेला मुळं तुटतात, आणि पारंपरिक पद्धतीने आपण ज्यावेळेला लागवड करतो तर त्यावेळेला त्याचं अगदी खोल लावल्यामुळे त्याला फुटवे कमी येतात, तर मशीनने लागवड किती खोलीवर होत असते? आपण मशीनची लागवड जी आहे ती त्याची खोली जी आहे लागवडीची ती आपण कमी जास्त ठेवू शकतो. भात रोपाचा विचार केला तर हे हायड्रोपॉनिक प्रकारचं पीक आहे, ह्याच्या मुळांची संख्या खूप जास्त वाढत असते, म्हणून ही साधारण 1.25 इंचापर्यंत आपण जास्तीत जास्त 1.5 इंच जेणेकरून फक्त रोप उभं राहील एवढ्याच खोलीवर ते लागलं पाहिजे, आणि त्यानंतर त्याची मुळं खालच्या दिशेनं पसरत गेल्यामुळे त्याचे फुटवे जास्त प्रमाणात होतात असं माझ्या म्हणजे पाहणीत आलेलं आहे. शिवाय जी खोल लागवड केलेली असते त्याचे ठराविकच फुटवे आपल्याला ते उत्पन्न देणारे जे फुटवे असतात ते ठराविकच फुटवे बाहेर आलेले असतात. आणि पारंपरिक पद्धतीचा आणि ह्याचा तुलनात्मक विचार केला तर एकसारखं बी भिजवल्यामुळं आणि एकसारखी उगवण झाल्यामुळं आपल्याला ह्या पद्धतीमध्ये म्हणजे मशीननी लागवडीच्या पद्धतीमध्ये एकसारखं भात येण्यास मदत होते, म्हणजे जे परिणामकारक फुटवे आहेत ते परिणामकारक फुटवे एकसारखे पक्व होतात, त्यामुळं उत्पन्नामध्ये वाढ होते असं माझं वैयक्तिक मत आहे. जे काय भात पिकणार आहे ते सारख्याच प्रमाणात पिकणार आहे, त्यामुळे कापणीसाठी सारखंच तयार होणार आहे आणि सगळ्यांचं उत्पन्न सारखं मिळणार आहे. कधी कधी काय होते की आपण ज्यावेळेला हाताने लावतो त्यावेळेला काही उशिरा फुटवे येतात, काही फुटवे लवकर येतात, आणि मग त्याच्यामध्ये जे तयार होणार भात असतं तर काही कोवळं असतं आणि काही तयार झालेलं असतं, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. तर या मशीनमुळे आपल्याला तो एक फायदा होऊ शकतो. आता आपण लागवडीपर्यंत आलो आहे तर लागवडीसाठी आपल्या चिखल कशा पद्धतीने असला पाहिजे? चिखल करताना आपण वेगवेगळी साधनं वापरतो, त्यामध्ये पूर्वी वापरले जायचे नांगर, आता वापरले जातात पॉवर ट्रेलर, मोठा ट्रॅक्टर किंवा मिनी ट्रॅक्टर. तर ह्यासाठी रोटरीनं जो चिखल केला जातो तो 6 इंचापर्यंतचा चिखल भातासाठी पुरेसा होतो, म्हणजे जेणेकरून कमीत कमी शेतकऱ्याची हे होऊन आणि चिखल चांगल्या प्रकारे तयार होतो. जर जास्त चिखल खोल केला तर वरचा भाग जो सुपीक जमिनीचा आहे तो खाली ढकलला गेल्यामुळं नापीक भाग वर येतो आणि तेवढंसं फुटवे उत्पन्न हे येत नाहीत असं हे मत आहे. परंतु हे मशीननी लागवड करताना आपल्याला काय केलं पाहिजे, हे मशीन चालण्यासाठी 2 ते 3 दिवस अगोदर चिखलणी करून ठेवणं गरजेचं आहे, त्याला जे पॅड दिलेले आहेत त्यावर व्यवस्थित चाललं पाहिजे. आणि जर पातळ चिखळ असला तर त्यामध्ये काय होतं की आपले जे चूड लागलेले असतात ते निव्वळ 1 ते 1.5 इंचाचे खोलीवर असल्यामुळं ते एक जवळ येत जातात किंवा इकडं तिकडं जातात, त्यामुळं लाईन कवर होत नाहीत आणि ते जे रोप असतं ते खाली लोळतं, म्हणजे त्याला परत उभं राहणं किंवा ह्या गोष्टी जिक्रीच्या होतात. म्हणून साधारण 6 इंच खोलीचा चिखळ आणि 3 ते 4 दिवस अगोदर आपण तो चिखळ जमिनीच्या प्रकारानुसार, जर आपली माळवर्कस टाईप जमीन आहे तर 2 दिवसाचीही चालेल आणि चिखळची चिखळणी म्हणजे चिकणमातीची जमीन आहे तर ती आपण 3 ते 4 दिवस अगोदर पण तयार करून ठेवली तरी पुरेशी आहे. बरं, आता तुम्ही मगाशी सांगितलं की काही रोपं जी आहेत आपली साधारणतः 18 दिवसाची 15 ते 18 दिवसाची किंवा त्या कालावधीतली असली पाहिजे, पण समजा कालांतराने जर का पाऊस जास्त पडला, एखाद्या वेळेला पाऊस खूप जास्त पडतो आणि मग आपल्याला रोपांची लागवड करता येत नाही किंवा चिखल आपल्याला रेडी नसतो, तर त्यावेळेला रोपांची उंची वाढू शकते किंवा त्याला 20 ते 22 दिवस किंवा त्यापेक्षा आणखी वाढू शकतात, तर मग अशा परिस्थितीत काय करायचं? ह्यावेळेस आपण काय झालं, ह्यावेळेस तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाप्रमाणेच स्थिती निर्माण झाली होती. 15 दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता आणि त्यामुळं आपल्याला रोपं वेळेत घेता आली नाहीत, परंतु ही रोपं आपण परत वापरली ती त्याची कटिंग करून, म्हणजे आपल्याला 6 इंचाची रोपाची उंची ठेवून आणि वरचा पार्ट जो आहे तो कैचीने म्हणा किंवा हातानेही तोडून आपण हे करून, पण कैचीने ते सुटेबल पडतं, ती कट करून आपण परत ह्याच्यामध्ये लावली तरी पण ते अतिशय चांगलं लागवड होते आपल्याकडं. म्हणजे शेतकऱ्यांनी अशी काळजी करायला नको की रोपं आपली 18 दिवसाची असली पाहिजे आणि मोठी झाल्यानंतर काय करावं? निश्चित निश्चित. बरं, मग त्याच्यामध्ये आणखी एक दुसरा एक प्रश्न आहे, समजा वेळेवर जर का मशीन उपलब्ध झालं नाही, काही शेतकरी आपले सगळेच असे नाहीत की मशीन विकत घेऊ शकतात, आता हे मशीनचं आणखी बऱ्याच ठिकाणी अजून प्रचार प्रसार व्हायचा आहे, शेतकरी अद्यापही पारंपरिक पद्धतीने लावत आहेत, परंतु समजा एखाद्याने सुरुवात केली आणि त्याला वेळेवर मशीन नाही मिळालं तर मग तर त्याचं काय करायचं? मशीन आत्ताच ह्या मशीनचा विचार केला तर पूर्वीच्या ज्या मशीन होत्या
त्या पूर्वीच्या मशीन खूप अवजड होत्या आणि छोट्या शेतामध्ये चालायला मुश्किल होत्या, परंतु आता हे जे मी चालवलं मशीन किंवा वापरलं मला अतिशय कम्फर्टेबल वाटलं. आता ही ह्या मशीनची सुरुवात आहे किंवा ह्या यांत्रिकीकरणामधली सुरुवात आहे, तर ह्याच्यापुढं भरपूर मशीन्स आपल्या परिसरामध्ये येतीलच, त्यामुळं मशीन कमी पडण्याचा प्रश्न नाही येणार. परंतु जर अशी परिस्थिती आली की बाबा आपल्याकडं रोप आहे आणि मशीनच अवेलेबल होत नाही, तर ते याचं भात जे आहे ते आपण हाताने काढून लावू शकतो. त्याकरता त्या लादीचे चार भाग करायचे, चार भाग करून प्रत्येक भाग आपण ते मजुराकडे द्यायचा आणि ते लागवड करायला हे करायचं. अच्छा, म्हणजे ती रोपं आपली वाया जाणार नाही. बरं, आता लागवड करत असताना हे मशीनमधले रोपांमधलं अंतर किती असते बरं साधारण? म्हणजे रोपं मागे पुढे होतात की सारख्या अंतराने लावली जातात? ह्या मशीनच्या अनुभवाने मला बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या सेटिंग्स आहेत. या सेटिंग्समध्ये रोपांमधलं दोन रोपांमधलं जे अंतर आहे ते मेंटेन करता येतं, दोन जर रोपाची खोली किती असावी ते मेंटेन करता येतं, दोन रोमधलं अंतर आहे ते फिक्स आहे, 11 इंचापर्यंत त्याचं अंतर आहे, आणि दोन रोपांमधलं सेटिंग्स आपण 4 इंचापासून 9 इंचापर्यंत आपण मेंटेन करू शकतो. त्याकरता ते एकदम छोट्या छोट्या बदल आहेत ते आपल्याला करता येतात. रोपं एका वेळेला किती लावली जातात? रोपं एका वेळेला आपण जशी सेटिंग करू त्याच्यामध्ये 2 रोपं 3 रोपं 5 रोपं 8 रोपापर्यंत 9 10 रोपं पण. आणि ह्याच्यामध्ये एक फरक आम्हाला जाणवला तो असा की ट्रेमध्ये जर सारख्या प्रमाणात बी पसरलेलं नसेल तर कुठं जिथं रोप भेटेल त्या पंचला त्या पंचमध्ये आलेल्या रोपांची संख्या त्याच्यामध्ये बसते. जर एकसारखं पसरलेलं असलं आणि एकसारखं हां तर परफेक्ट तुमचं सेटिंग प्रमाणे रोपं बसतात. म्हणजे त्यासाठी आपल्याला रोपं अगदी व्यवस्थित रोपवाटिका अतिशय काळजीनं बनवणं गरजेचं आहे. रोपवाटिका बनवत असताना चिकणमातीचा शक्यतो वापर कमी करावा. जर चिकणमाती वापरली ना तर त्याच्यामध्ये रेवसा टाईप माती जी असते ती मिक्स करून वापरली तर त्याची चांगला उपयोग होईल. चिकणमातीमुळं ते ट्रे असे लूज होतात आणि ते मशीनमध्ये व्यवस्थित चालत नाही किंवा गोळा होतो आणि अडकून राहतात. पोयटा माती वगैरे? हां, पोयटा माती आपल्याला त्याच्यासाठी वापरायला पाहिजे. बरं, आता आपण याचा आर्थिक विचार करूया. लागवडीसाठी साधारणतः एकरी किंवा हेक्टरी खर्च किती येतो आणि त्याला कसं काय नियोजन करता येईल? ह्यामध्ये आपण जर मशीन स्वतःचं असेल तर आपल्याला एकराला 3 लिटर पेट्रोल पुरेसं होतं आणि ह्याची जागा जी आहे ती एक एकरासाठी आपण जर पॉवर टिलरचा विचार तुलना केली तर पॉवर टिलर 2.5 तासात हे एक एकर उखळून टाकतं, परंतु ह्याला हे लोडिंग अनलोडिंग आहे जे आपण लादी बनवलेली असते, गादी बनवलेली असते रोपाची, ते टाकणं आणि काढ ठेवणं ह्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो. म्हणजे 3 ते 3.25 तासामध्ये ह्याचं एक एकर क्षेत्र आणि 3 लिटर पेट्रोलमध्ये, जास्तीत जास्त 3 लिटर पेट्रोलमध्ये आपल्याला हे एक एकर क्षेत्र लावता येतं. आणि एका दिवसामध्ये विचार केला तर आपल्याला जर जास्त क्षेत्र लावायचं तर 2 ऑपरेटर आपल्याला ठेवायला पाहिजेत, जेणेकरून त्याच्यामागं चालणं ही सहज प्रक्रिया नाही आहे. तर त्याकरता एक दमल्यानंतर दुसरा, अशा प्रकारे आपण 3 ते 3.5 एकरपर्यंत दिवसाला क्षेत्र कव्हर करू शकतो. तरी आपण मग एकरी साधारण किती खर्च होतो? ऑपरेटरचा मजुरी पकडून आणि टोटल ऑपरेटरचा विचार केला तर आपल्या माणसांच्या मजुरीप्रमाणे 300, ऑपरेटर म्हणून आपण 400 दिले तरी पण 400 × 2 = 800 रुपये ऑपरेटरचे. आणि ह्याच्यामागं रोपं देण्यासाठी म्हणून आपल्याला 1 किंवा 2 माणसं पाहिजेत, त्या माणसांचा विचार केला तर ते 600, 700, 1300, 1400 रुपये झाले. आणि पेट्रोलसाठीच्या आपल्याला एकरी 300 रुपये 300 × 3 खर्च, 13 × 6 = 20 2000 आपण जास्तीत जास्त खर्च अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. ह्या मशीनसाठी आपल्याला पेट्रोलबरोबरच दुसरे इतर खर्च काहीच नाही आहेत, म्हणजे 2000 हे याचा खर्च येऊ शकतो. परंतु पारंपरिक पद्धतीने विचार केला तर एकरी 25 मजूर एक दिवस जर काम करतील तर 1 एकर क्षेत्र कसोशीनं लावू शकतील. 25 मजुरांचा विचार जर केला तर आपल्याला 300 रुपये मजुरीप्रमाणे 25 × 3 = 75 – 7500 रुपये फक्त लागवडीसाठी खर्च येईल. आणि बाकीचं रोप तयार करणे याच्यासाठी बियाण्याची क्वांटिटी किंवा ही ह्या पद्धतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. ह्या मशीनसाठी एकरी किती बियाणं लागते साधारण? आपण भिजवलेल्या बियाण्याचा विचार केला तर एका ट्रेमध्ये 75 ग्रॅम बी बसतं, पण सुकलेल्या बियाण्याप्रमाणे आपण 60 ग्रॅम बी बसतं. म्हणजे एकरी जर 100 ट्रेचा विचार केला तर 6 किलो बियाणं
किंवा जास्तीत जास्त वापर जरी झाला तरी 6.5 किलोपर्यंत आपल्याला बियाणं खात्रीशीर ह्याच्यामध्ये पेरता येतं 1 किलो एका एकरसाठी. म्हणजे एकरी बियाण्याची देखील या ठिकाणी बचत होत असते. पारंपरिक पद्धतीने एकरी बियाणं किती लागते साधारण? आपल्या नैसर्गिक परिस्थितीनुसार ह्याची क्वांटिटी कमी जास्त असते. काही लोक ह्याच्यामध्ये 30 किलो ते 45 किलोपर्यंत बी पेरतात असं पाहायला मिळालेलं आहे. जर एका वेळेस झालं नाही तर दुसरीकडे परत आणि पेरणे, आणि त्याच्यामुळे 40-45 पर्यंत बी क्वांटिटी लागते. बरं, मग यातली आता रोपांची अंतर, रोपांची संख्या किती आणि हे सेटिंग कसं काय त्याबद्दल जरा सांगा. रोपांची संख्या आपण 2 ते 3 रोपांपासून ते 10 ते 12 रोपांपर्यंत पण आपण ह्याची क्वांटिटी घेऊ शकतो. ह्याची खोली जी आहे, डेप्थ रोपं लावायची, जर आपली रोपाची उंची मेंटेन असेल, त्या मेंटेन झालेल्या उंचीप्रमाणे जर रोप उभं राहतं तेवढीच खोली ठेवली तर ती 10 सेंटीमीटरपासून तर 1.5 इंचापर्यंत आपण त्याची खोली ठेवू शकतो. 2 लाईनीमधलं अंतर मात्र आपल्याला निश्चित जे ठेवलेलं आहे 11 इंचाचं तेवढंच राहतं, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही. धन्यवाद अधिकारी साहेब, आपण खूप चांगली माहिती अशी काही आपल्या शेतकऱ्यांनी दिलेली आहे. आणि शेतकऱ्यांनी नक्कीच आता जी परिस्थिती आहे हल्लीची, मजुरांची उपलब्धता कमी होते, वाढती मजुरी, आणि ह्या परिस्थितीमध्ये भातशेती लागवड जी काय शेतकऱ्यांनी सोडून दिलेली आहे, तर ते जे काही शेतकरी आता भातशेती लागवड सोडू इच्छित आहेत तर त्यांना आपण पुन्हा भातशेती लागवडीकडे वळू शकतो. धन्यवाद. आभारी.